काकडे फॅमिलीच्या साई सिस्टर्स आपल्या लाईफमध्ये खूप पुढे निघून गेलेल्या आहेत. त्यामध्ये एक सिस्टर शशी या आपल्या कामामधून निवृत्त होऊन आपले रिटायरमेंटचे जीवन जगायला चालू करतात. त्यांची मुलगी आता तिच्या सासूला जास्त जवळ करत असते. शशी यांना आपली मुलगी आपल्यापासून दुरावत चाललेली आहे याची सतत जाणीव होत असते आणि त्यांच्या मनात आपल्या मुलीच्या सासूबद्दल एक कॉम्पिटिशन टाईप भावना तयार होत असते. अशातच त्यांना समजते की आपल्या मुलीची सासू एका मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये भाग घेते आहे. मग त्या देखील एका कॉम्पिटिटिव्ह भावनेने झपाटून मंगळागौर स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे ठरवतात. आता त्यांच्यापुढे चॅलेंज असते की त्या स्पर्धेसाठी बाकीच्या त्यांच्या टीममधील स्त्रियांना जमा करणे. त्या आपल्या जुन्या कामाच्या ऑफिसमध्ये आपल्या जुन्या कलिग्जला भेटतात पण काही चांगला रिस्पॉन्स मिळत नाही. परंतु ती ऑफिसमधील बाई शशीला तिच्या बहिणीनंच तिच्या टीममध्ये घ्यावे अशी आयडिया देते. अशा पद्धतीने शशीच्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात यायला लागते. त्या बहिणींमध्ये लहानपणापासूनच थोडा दुरावा आणि थोडे गैरसमज असतात. बऱ्याच जणी एकमेकींशी नीट बोलत नसतात. जसे की यंग एजमध्ये जेव्हा मुलींना स्थळे येत होती तेव्हा केतकीला बघायला आलेल्या मुलाने पल्लवीला पसंत करून टाकलेले असते आणि केतकीऐवजी पल्लवीचे त्या मुलाबरोबर लग्न झालेले असते. त्यामुळे त्या दोघींमध्ये एक रुसवा असतो. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे चारू आणि साधनामध्ये. चारूला साधनाने आपल्या ओळखीने बँकेमध्ये जॉब मिळवून दिलेला असतो आणि साधनाने तिला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या असतात. परंतु नंतर चारू आपल्या मेहनतीने बँक मॅनेजर बनून जाते आणि साधनाच्या कामातील चुका काढू लागते. त्यामुळे त्या दोघींमध्ये देखील एक खुन्नस असते. अजून एक खुन्नस जोडी म्हणजे जया आणि शशी. शशीला एक मुलगी असते परंतु जयाला अपत्य नसते. त्यामुळे शशीने जयाला यंग असताना काही सोशल कार्यक्रमांमधून बाजूला ठेवायचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे त्या दोघींमध्ये खुन्नस तयार झालेली असते. अशा पद्धतीने सर्वच बहिणींमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतो. त्यामुळे शशीच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला रडत खडतच सुरुवात होते. प्रत्येकीच्या आयुष्यात काही ना काही पर्सनल आणि भावनिक कोंडमारा होत असतो. शशी आपली मुलगी आपल्यापासून दुरावत चालली आहे या गोष्टीमुळे दुःखात असते. परंतु जेव्हा तिला समजते की आपल्या मुलीची सासू देखील मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये एक टीम घेऊन उतरत आहे तेव्हा शशीला हा एक मौका वाटतो की आपण जिंकून मुलीच्या सासूच्या समोर डॉमिनंट कसे दिसू. चारूचा नवरा जॉबवर काही प्रॉब्लेम झाला म्हणून जॉब सोडून घरीच बसलेला असतो आणि त्याचे सगळे लोनचे इन्स्टॉलमेंट चारू भरत असते आणि तिची काम आणि घर आणि लोन यामुळे फार ओढाताण होत असते. परंतु मंगळागौर स्पर्धेचे 25 लाखाचे प्राईज मिळाले तर तिचे EMI प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार असतात. त्यामुळे तिचा या स्पर्धेमध्ये इंटरेस्ट तयार होतो. साधनाचे सासरे फारच अधिकार गाजवणारे असतात आणि ते तिला काही स्वातंत्र्य देत नसतात. तिचा सगळा दिवस सासऱ्याची सेवा करण्यातच निघून जात असतो. साधनाला गाण्याची आवड असते परंतु आपल्या सासऱ्यांमुळे तिला काही छंद जोपासता येत नसतात. साधनाची देखील घुसमट होत असते आणि ही मंगळागौर स्पर्धा तिच्यासाठी एक स्वातंत्र्य आणि आपला हरवलेला आत्मविश्वास मिळवण्याची संधी असते. पल्लवीचा नवरा दुसऱ्या एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये असतो आणि तिच्या नवऱ्याला पल्लवीपासून विभक्त व्हायची असते. त्यामुळे पल्लवी देखील खूपच डिप्रेशनमध्ये असते. केतकीचा नवरा श्रीमंत असतो परंतु केतकी जॉबलेस असते आणि तिचा नवरा तिला या गोष्टीमुळे सतत टोमणी मारत असतो. केतकीचा फोन हरवतो तर तिचा नवरा तिला नवीन फोन घेऊन द्यायला स्पष्ट नकार देतो. केतकी त्यामुळेच मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धेच्या बक्षिसामध्ये इंटरेस्ट घेऊ लागते. जयाच्या सायकॅट्रिस्टच्या विजिट्स चालू असतात. तिला लाईफमध्ये कशातच इंटरेस्ट नसतो. तिला लाईफमध्ये एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे तिला मूल नसते. या प्रॉब्लेममुळे तिच्या लाईफमध्ये तिला एक नीरसपणा वाटत असतो. या मंगळागौरीच्या स्पर्धेच्या निमित्ताने तिला एक चान्स असतो आपल्या बहिणीच्या बरोबर एक नवा बॉन्ड तयार करण्याचा आणि त्यामुळे ती या स्पर्धेमध्ये इन्वॉल्व होते. अशा पद्धतीने सर्व स्त्रिया काही ना काही बॅक स्टोरी घेऊन या स्पर्धेमध्ये उतरतात. त्यांच्या प्रॅक्टिसपासून सुरू झालेल्या प्रवासामध्ये बऱ्याच अडचणी येतात. त्या प्रत्येक वेळी एकमेकांना सपोर्ट करून या अडचणींमधून बाहेर पडतात. त्यांना त्यांचे पती लोक आणि घरातील इतर वडीलधारे लोक सपोर्ट करत नाहीत परंतु तरी देखील त्या पुढे चालतच राहतात. मित्रांनो, पुढे काय होते? त्या स्त्रिया स्पर्धेमध्ये जिंकतात का? त्यांना इव्हन या स्पर्धेमध्ये भाग तरी घेता येतो का? वाढलेले वजन, वाढलेले वय या प्रॉब्लेम्सला त्या कशा हँडल करतात? त्यांच्या स्वतःच्या लाईफमधील डिप्रेशनचा त्यांच्या या स्पर्धेवर काही परिणाम होतो का? पुढे या स्पर्धेचा काय निकाल लागतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला हा चित्रपट पाहावाच लागेल. मी सर्व गोष्टी सांगून आपला मूवी एक्सपिरियन्स खराब करू शकत नाही. मित्रांनो, चित्रपटाची कथा साधी आहे परंतु एंगेजिंग आहे.
कुठेही असा मोमेंट येत नाही जेव्हा थोडे जरी बोर होईल. दिग्दर्शन एंगेजिंग आहे, सर्वच ॲक्टर्स मराठीमधील टॉपच्या ॲक्टर्स आहेत, त्यामुळे ॲक्टिंगच्या बाबतीत तर काहीच प्रॉब्लेम नाही. चित्रपटाचे छायाचित्रण चांगले होते, चित्रपटात दोन गाणी आहेत आणि दोन्ही श्रवणीय आहेत. चित्रपटाचे एडिटिंग ओके आहे. चित्रपटाच्या एका सीनमध्ये स्त्रिया माझा नवरा घेतला असं काहीतरी गाणं म्हणत असतात, तेव्हा त्या बहिणींमधील एका बहिणीचा नवरा खरेच दुसऱ्या एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये असतो. ती बहीण येते आणि हसत हसत गाणे गाऊ लागते आणि अचानक रडू लागते. तो सीन अतिशय चांगला जमून आलेला आहे आणि त्या सीनचा स्क्रीन प्ले खूपच चांगला वाटला. मी या चित्रपटाचा 10/10 रेटिंग द्यायचे झाले तर 6 स्टार्स देईल. मी पुरुष प्रेक्षकांना सांगेल की चित्रपट स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल जरी असला तरी चित्रपट अजिबात बोरिंग नाही आणि आपल्याला आपल्या फॅमिलीमधील एखादी स्त्री अशाच एखाद्या अंतर्गत संघर्षातून जात असताना दिसेल. आपण पुरुष आहात म्हणजे आपण हा चित्रपट अजिबात पाहू शकत नाही असे नाही, फॅमिलीसोबत जायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, हा होता माझा बायपण भारी चित्रपटाचा रिव्ह्यू. मित्रांनो, आमचा यूट्यूब चॅनल एक नवीन यूट्यूब चॅनल आहे. आपण या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमची थोडी मदत करू शकता. आम्हाला कमीत कमी 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. आमच्या चॅनलवर अजून देखील खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओज आहेत. या व्हिडिओच्या शेवटी येणाऱ्या एड स्क्रीन्सच्या मदतीने आपण आमच्या बाकी व्हिडिओजपर्यंत पोहोचू शकता. आपण हा चित्रपट आधीच पाहिला आहे का? जर पाहिला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये या चित्रपटाला 10 रेटिंग्स द्या, म्हणजे बाकी प्रेक्षकांना समजेल की आपल्याला हा चित्रपट कसा वाटला ते. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले धन्यवाद. टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला दिवस शुभ जाओ.